रेसिपी थिएटरमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बघूया दोन प्रकारे सलाद कसे बनवायचे। खूप पौष्टिक आहेत आणि उन्हाळ्यात भाज्यांसाठी मस्त हेल्दी ऑप्शन पण आहे। तसेच तुम्ही हे सलाडचे प्रकार कुठल्याही प्रकारच्या राईस सोबत, मसाले भात म्हणा, खिचडी म्हणा, ह्यासोबत खाऊ शकता। तर सर्वात आधी आपण करूया कांद्याची कोशिंबीर म्हणजे ऑनियन सलाड। इथे मी एक कांदा बारीक चिरून घेतला आहे। त्यात आता आपण घालूया 2 चमचे दही, चवीप्रमाणे मीठ घालूया आणि 1 चमचा साखर घालूया। सगळे छान आपण एकत्र करून घेऊया। आता आपल्याला ह्याला तडका द्यायचा आहे, तर त्यासाठी मी इथे 1 चमचा साजूक तूप गरम करून घेतले। त्यात 1 चमचा जिरे, हिंग, कढीपत्त्याची पाने आणि आता आपण हा तडका छान कांद्याच्या कोशिंबिरीवर घालून घेऊ। कांद्याची कोशिंबीर आणि त्यात दही म्हणून मी इथे साजूक तुपाचा वापर केला आहे। साजूक तूप दह्यासोबत खूप छान लागतं। इथे आपलं छान सगळं मिसळून झालंय। कोशिंबीर आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। मस्त झटपट होणारी कांद्याची कोशिंबीर आपली इथे तयार आहे। चला तर आता आपण बघूया मिक्स वेजिटेबल रायता। त्यासाठी मी इथे एक छोटा कांदा बारीक चिरून घेतलाय, अर्धा टमाटा तोही बारीक चिरून घेतलाय, अर्धी काकडी बारीक चिरून घेतली आहे, 1 हिरवी मिरची बारीक चिरलेली। त्यात आता 1 कप आपल्याला दही घालायचं आहे। पाव चमचा मिरेपूड, अर्धा चमचा काळं मीठ, अर्धा चमचा मी इथे चाट मसाला पण घालते आणि 2 चमचे इथे खारी बुंदी घालायची आपल्याला, भरपूर अशी कोथिंबीर आणि 4 ते 5 आपण इथे पुदिन्याची पाने घालूया। सर्वात शेवटी चवीप्रमाणे मीठ घालून सगळं आपण हे छान एकत्र करून घेऊया। मी हे सगळं एकत्र करून घेते आहे। तोपर्यंत तुम्ही जर अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि सोबतच माझ्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला पण लाईक करा, फॉलो करा। इथे आपला मिक्स वेजिटेबल रायता पण तयार आहे, सर्व करूया। मस्त पौष्टिक हेल्दी असे 2 प्रकारचे सलाड जे आहे ते आपले तयार आहे। तर तुम्हीही हे नक्की करून बघा, खाऊन बघा आणि कसे झाले ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। पाहत रहा रेसिपी थिएटर।